पाऊन समीकरण आणि अर्थातच सोन्याच्या दागिन्यांबरोबर सध्या फॅशन ज्वेलरीची वेगळी क्रेज निर्माण झाली आहे आणि अशीच फॅशन ज्वेलरीची व्हरायटी आज आपण बघणार आहोत खास नववधूसाठी. हॅलो, सध्या लग्नाचा सीझन आहे आणि अर्थातच नववधूसाठी वेगवेगळी व्हरायटी फॅशन ज्वेलरी मध्ये अवेलेबल आहे. तर मोत्यांच्या दागिन्यांमध्ये काय फॅशन तुमच्याकडे अवेलेबल? भरपूर मोत्याच्या दागिन्यांमध्ये भरपूर व्हरायटी बघायला मिळेल. सध्या लेटेस्ट एक हे आहे जे टिपिकल नाही पण समथिंग वेगळं, किंवा टिपिकल तंगणीपेक्षा वेगळं, जे साईड पीस असतात, चार पदरी असतात, ते घातल्यानंतर त्याचा लुक कम्प्लिटली वेगळा होऊन जातो. आणि ह्याला राणीहार सारखं म्हणतो. म्हणजे जर सपोज एका साईडला तरी एका साईडला तुम्हाला करून मिळेल. हे एक अजून वेगळं आहे ज्याच्यानंतर कोणाला खडे नको असेल, नुसतं मोत्याचा पीस आणि नुसतं मोती हवं असेल तर ते पण तुम्ही घालू शकत. एक जरा प्रकार वेगळा राऊंड प्रकार केलेला आहे त्याच्यावर त्याचे मॅचिंग कानातले असतात. आणि ऑफकोर्स ह्याचे जे दागिने जे कानातले आहेत ते एकदम डिफरंट आहेत. टिपिकल ते तुम्ही काय म्हणतात कुड्या टाईप त्यांनी दिलेले आहेत पण त्याला पण त्यांनी थोडा मॉडर्न टच दिलेला आहे. नुसतं कुडी म्हणा की नुसतं हे नाही, ते वेगळे प्रकार आहेत. बरोबर. तनमणी मध्ये तुम्हाला प्रकार दाखवतो मी. सध्या हा जो प्रकार आहे तनमणी सारखाच आहे पण हा मीडियम लफा सारखा आहे जे आपल्याला गळ्याभोवती बरोबर. तनमणी म्हटलं तर थोडासा खाली येतो, थोडासा लॉंग येतो. हे कसं जास्त लॉंग झालेलं असं, हे लॉंग पेक्षा मीडियम झालेलं असं. हे आपलं टिपिकल टिपिकल तनमणी जे पुणेरी गोल नेहमी सारखा नेहमी प्लेन असतात, याच्यामध्ये सध्या मॉडिफाय करून पट्ट्या टाकून याचा लुक जरा वेगळा दिसला जातो. हो, वेगळी लॉंग जर ज्वेलरी हवी असेल तनमणी व्यतिरिक्त तर तुम्ही काय दाखवाल? लॉंग ज्वेलरी असेल मोत्यांचं आणि रुबीचं तुम्हाला एक दाखवतो ते बघा. एक हे वेगळं ज्याच्यामध्ये सगळ्या साड्यांवर खरं तर होऊ शकतं. तिन्ही कॉम्बिनेशन दिलं म्हणजे रेड ग्रीन मोती. जर तुम्ही बोलले की नुसतं मोत्याचा हवं असेल तर नुसतं मोत्याचा सुद्धा मिळेल तुम्हाला. जरी हे कलरफुल घातले तरी एक डिफरंट लुक येऊ शकतो. बरोबर. ही सध्या एक चिंच पेटी जे वर्षानुवर्ष आपण घालतो, म्हणजे पूर्वी कशी ही पूर्वी जी गादीवाली यायची, आताची सध्या दोन पद्धतीने, पण हे जे अजूनही जे ट्रेंड आहे हे कमी होईना. सेम लुक त्याचा वेगळाच होतो. हे घातल्याने तुम्ही लॉंग याच्यावरती मोत्या तिथे घालू शकता, त्याला प्रॉब्लेम नाही. आणि हे सगळे अशा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घातल्यावर ती जी नववधू असते ती जास्त उठून दिसते. हे झाले म्हणजे गळ्यातल्याचे प्रकार, पण त्याचबरोबर बाजूबंद असते, बांगड्या असतात, त्याची काय व्हरायटी आहे दाखवतो आपल्याला? ते पण दाखवतो. हे जे बाजूमध्ये आहे मोत्याचा टिपिकल जे चिंचपेटीसारखं वर्षानुवर्ष, हे पण प्रकार एक वेगळा आहे. हे घातल्याने त्याचा लुक टोटली मोत्यासारखं, मोती आणि खड्यांचा टोटली वेगळा होऊन जाणार. आता आपण जे काही दागिने बघितले मोत्यांचे, म्हणजे खास करून आता ह्याच्यावरती हे बाजूबंद जो आहे तो अतिशय उठून दिसू शकतो किंवा त्याला मॅचिंग होऊ शकतो. हा एक वेगळा बाजूबंद चटई बाजूबंद आहे का? हा आपण सेम सोन्यामध्ये बनवतो तीच वर्किंग आपण याच्यावरती केलेली आहे. तास काम आणि ते प्रकार आहे याच्यात मेन महत्वाचं तास काम आहे. आपण सेम सोन्यामध्ये बनवतो तीच वर्किंग आपण याच्यावरती केलेली आहे. तास काम आणि ते प्रकार आहे याच्यात मेन महत्वाचं तास काम वगैरे तो टोटली वेगळा आहे. त्याची चटई टोटली हाताने विणलेली आहे, तास काम केलेलं आहे आणि लुक लाईक गोल्ड सारखं दिसतो की बाबा काहीतरी घातलेलं आहे असं. म्हणजे गोल्डन ज्वेलरी वरती देखील हा बाजूबंद आहे तो छान दिसू शकतो. त्याचबरोबर जर आपल्याला इथे मोती हवे असतील तर मोती लावून मिळेल. म्हणजे मोत्यांच्या दागिन्यावर पण ते सूट होऊ शकतं, मॅचिंग होऊन मॅचिंग होईल. हा काय प्रकार आहे? सध्या ही पण एक वाटी आहे व्ही शेप ची, जे आपण नुसतं हात मध्ये आतमध्ये घालून असं चढवायची असतं ते. ओके. हा जरा प्रकार अजून वेगळा आहे, डिफरंट आहे. डिफरंट आहे ते आणि हा एकदम इझिली तुम्ही कॅरी करू शकता. याला मेन ऍडव्हान्टेज एकच आहे की त्याला कोणी घालू शकते. ऍडजस्टमेंट असल्यामुळे लहान मुलीपासून मोठे जण सगळे घालू शकतात. झाले मोत्याचे दागिने वेगवेगळे, पण बांगड्या आणि तोडे ह्याला पण एक वेगळं महत्व असतं. तर त्याच्यामध्ये काय काय व्हरायटी आहे? सध्या तोड्याच्या डिझाईन मध्ये एक हे प्रकार वेगळा आहे जे दोन्ही बाजूला मोती आणि मध्ये खडा असतो. एक वेगळा लुक असेल आहे. हे आपलं जे दोन्ही बाजूला खडे आणि मध्ये मोती असतात हा एक अजून एक लुक वेगळा आहे त्याचा. तसंच एक डिझाईन अजून वेगळा, असे प्रकारचे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तोडे तुम्हाला बघायला मिळेल आणि सगळे साईज अवेलेबल मिळेल.
अगदी तोड्यांपासून ते कानांपर्यंत अगदी सगळे मॅचिंग होऊ शकतात. पण बिंदी पण आजकाल घालण्याची फॅशन आहे, तर बिंदीमध्ये काय मोत्याची बिंदीमध्ये सध्या आषाढीचे मोत्याची बिंदी असतात, ते त्याला मॅचिंग ते पण तुम्ही घालू शकता. बघितलं की झुमके हा आहेत प्रकार, पण त्याच्या व्यतिरिक्त आता फॅशन ज्वेलरी म्हटली की थोडस काहीतरी मॉडर्न टच हवा असतो, तर मग काय काय व्हरायटी आहे? सध्या तुम्ही कानातल्या झुमके बरोबर एक वेल असतो, मोत्याची वेल कानावरून केसावर आपण घालू शकतो, त्याचा प्रकार वेगळाच आहे. याच्यामध्ये मोत्याचे येतात, खड्यांचे येतात, दोन्ही प्रकार तुम्हाला दोन्ही प्रकार मिळू शकतात. ओके, आणि त्याचबरोबर तसेच मग त्याप्रमाणे फुल कान असतात जे टिपिकल आणि वेगळे समथिंग, हे पूर्ण कान असतात, कॅशे पूर्ण कान येतात, त्याच्या खाली तुम्ही वाटले झुमके लावू शकता, कानही घालू शकतात, कानातल्या मागे अडकवू शकतात, अशा रीतीने चापा ज्या असतात ते पण तुम्हाला प्रॉब्लेम नाही. सध्या ग्रीन मध्ये एक चोकर आलेला आहे जे याचा लुक वेगळा आहे, मोठ्या सकट ग्रीन मध्ये बनवलेला आहे नवीन, मस्तच आहे हा. तर हा पण तुम्ही नॉर्मल साडीवरती पण तुम्ही हा वेअर करू शकता, आणि अर्थात इयरिंग्स त्यांनी दिलेले आहे, थोडेसे डिफरंट त्यांनी त्याला टच दिलेला आहे. बघितल्यानंतर मी खास नववधूसाठी दाखवणारे अमेरिकन डायमंडची ज्वेलरी, पण एका ब्रेक नंतर तेव्हा पाहत रहा आमचा खास कार्यक्रम तयारी लग्नाची. स्वागत आहे, आणि अर्थातच मराठमोळी ज्वेलरी तर बघून झाली आहे, पण अमेरिकन डायमंडची काय काय व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते ते देखील आपण किरण यांच्याकडनं जाणून घेऊया. किरण, अर्थातच इव्हिनिंग गाऊन साठी किंवा पार्टी वेअर साठी अमेरिकन डायमंडची क्रेज जास्त असते, तर अमेरिकन डायमंडच्या व्हरायटी तुमच्याकडे काय काय आहेत ते दाखवाल. सध्या हा नेकलेस जो आहे रुबी आणि एडीचा, ते लुक लाईक अ गोल्ड सारखा जे आपण सोन्यावर बनवतो तीच वर्किंग, आणि नेक्स्ट टू रिअल सारखा की ते रुबी स्टोन सारखं तुम्ही बघणार तुम्हाला असं वाटेल की तुम्ही रिअल सोन्यासारखं घेतलेलं आहे. आणि अर्थातच रुबीचा जो टच दिलेला आहे तो त्याच्यामुळे तो एक वेगळा लुक आलेला आहे या अमेरिकन डान्सला. पॉकेट्स वगैरे टाकलेले आहे, स्क्वेअर स्टोन्स वगैरे टाकलेले आहेत, त्याचा लुक टोटली वेगळा दिसतो तुम्हाला. असं त्याच्यावर तुम्हाला नेकलेस तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचं बघायला मिळेल, जे एक हा सध्या वेगळा आहे जे हा मोती कम डायमंड सारखा आहे, ते एमरेड मध्ये आलेले आहे, तर प्रकार टोटली वेगळा आहे, तो पण एकदम डिफरंट आहे. आणि अर्थात तुम्ही याला थोडासा मोती टच दिलेला, मोती टच दिलेला म्हणजे ज्याने राईस पल जे केलेले आहे तो उठून वेगळा दिसतो. नेकलेस आहे ज्याच्या सध्या कुंदन प्लस एडी दोन्ही तुम्हाला ना वेगळे बघायला मिळेल. आणि अर्थातच ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर कॉम्बिनेशन मिळू शकतात, आणि कुंदन मुळे तो थोडासा डिफरंट आणि ऑथेंटिक असा लुक आलेला आहे ना. बरोबर, ट्रेडिशनल पण तुम्ही वेअर करू शकता एखाद्या साडीवर, इव्हिनिंग गाऊन इव्हिनिंग अर्थातच रिसेप्शन साठी हे अशा आणि पार्टी साठी ऑफकोर्स ऑफकोर्स. आणि अर्थातच किरण, कुंदन मध्ये जर काही वेगळी व्हरायटी ट्राय करायची असेल तर काय व्हरायटी आहे? कुंदन मध्ये तुम्हाला जसं हे मोठं दाखवलं तर तुम्हाला नाजूक हवं असेल, काही कदाचित नाजूक प्रकार आहे जे एकदम वेगळा. रुबी मध्ये कुंदन प्लस डायमंड प्लस हे अमेरिकन तिन्ही आहेत मला सर कॉम्बिनेशन बघायला मिळालं. ब्रायडलचा चोकर आहे तुम्हाला एक वेगळा दाखवतो, जे ब्रायडल चोकर खूप आषाढ्याचा काहीतरी एक वेगळा चोकर आहे, ते तुम्हाला एकदम अप्रतिम वेगळं बघायला मिळेल की तुम्हाला फुल नेक भरलेलं दिसेल असं तुम्हाला असं बघावं लागेल, काही घालायची आवश्यकता नाही, एकच तुम्ही घातला की तुमचं काम पूर्ण व्यवस्थित होणार आहे. आणि काय काय
तीन पदरी मध्ये हवं असेल किंवा अजून काही डिफरंट व्हरायटी हवी असेल तर त्याच्यामध्ये काय आहे? मला सध्या तीन पदरी मध्ये एक जरा जरा वेगळे आले जे आपण रुबी एम्ब्रॉइड आणि डायमंड तिघांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि अप्रतिम वेगळाच प्रकार तुम्हाला बघायला मिळतो. येतो आता याच्यामध्ये हा एक नेकलेस आहे जे नाजूक आहे, मी हे घेतला की त्याच्या वर तुम्ही वाटलं की लॉंग घालायचं तर लॉंग च्या तुमच्या तुम्हाला म्हणजे एखादी नाजूक जी जमावड असते तिच्यासाठी तर असे नेकलेसेस खूपच छान असतात. आणि अर्थात लॉंग मध्ये पण वेगवेगळी व्हरायटी आहे तर ती काय? ते पण लॉंग मध्ये सध्या हे रुबी आणि एम्ब्रॉइडचा जे आपण छोटा नेकलेस घातल्यानंतर हे तुम्ही असा लॉंग खाली घालू शकतात, त्या दोघांच्या मध्ये तुम्हाला मस्त वेअर करू शकतात. डायमंड हवा असेल तरी तुम्हाला हे मिळेल की तुम्हाला प्रॉब्लेम नाही असं. बरोबर. म्हणजे एखाद्या इव्हिनिंग वेअर वरती किंवा आणि अर्थातच हे झाले नेकलेसेसचे वेगवेगळे पॅटर्न्स, पण मला अर्थात ह्याच्या बरोबर मॅचिंग असे बाजूबंद असतील किंवा त्याच्याबरोबर ब्रेसलेट्स असतील किंवा बांगड्या असतील तर त्या पण मला बघायला मिळेल. सध्या या शेड्याचे ब्रेसलेट्स जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकार तुम्हाला बघायला मिळेल. ह्याला त्यांनी थोडस मोती दिलेला आहे, रुबी दिले आणि अर्थात डायमंड दिलेला आहे. हे बांगडे आहे वेगळ्या बँगल्स, एक कडा पण घातलं तरी तुमचा भरपूर झालेला असं असतं. अच्छा, जर तुम्ही बांगडी बोलले की बांगडीचे पण अवेलेबल आहे. बांगड्यामध्ये तुम्हाला आषाढ्याचे बांगडे असतात, रुबी एम्ब्रॉइड तीन तुम्हाला कॉम्बिनेशन करू शकता. वेगवेगळे कॉम्बिनेशन म्हणजे ह्या नेकलेस वरती तुम्ही हे कॉम्बिनेशन करू शकता किंवा ब्रेसलेटही घेऊ शकता म्हणून पण तुम्ही घालू शकता. आणि एक काय आणि अर्थातच बाजू बंद मला बघायला आवडेल. बाजू बंद मध्ये काय काय आहे? रुबी मध्ये जे बाजूंचं तुम्ही फुल रुबीचा सेट घेतला की त्याच्यावर रुबी आणि डायमंडचा बाजू आहे. म्हणजे आय थिंक मला असं वाटतं की ह्या सेट वरती हा बाजूबंद पूर्ण मॅच ब्रेसलेट एकदम मॅचिंग आहे, परफेक्ट आहे. आणि अंगठी, कारण की अंगठीची भयंकर क्रेज आहे. मोठ्या मोठ्या अंगठ्या किंवा मोठमोठे डिझाईन्स वाल्या अंगठ्यांची क्रेज आहे, तर आपण अंगठीची देखील व्हरायटी आपण याच्याकडे खरं तर व्हरायटी आपण पाहू शकतो. याच्यावरती ही अंगठी जी आहे ती अतिशय शोभून दिसेल. आणि ऑफकोर्स तुम्हाला जर ग्रीन कलरचा असेल तुमचा सेट तर त्याप्रमाणे इथे अंगठी अवेलेबल आहे. त्याचबरोबर मोत्याची पण मोती टच आणि डायमंड टच अशी अंगठी आहे. हा एक वेगळ्या पद्धतीचा त्यांनी बाजूबंद केलेला आहे, डिझाईन केलाय. वेगवेगळ्या साड्यांवरती किंवा तुम्ही जर पार्टीवेअर घातली तरी हा पार्टीवेअर वरती हा बाजूबंद खूप उठून दिसू शकतो. ब्रोचेसची काय काय व्हरायटी आहे? ब्रोचेस मध्ये सध्या हे जे डायमंड कम कॉरल विथ आहे ते घातल्यावर त्याचा लुक कम्प्लिटली वेगळा येतो आहे. येस, साडी ब्रोच सारखा. आणि याच्यामध्ये ट्विन मन की तुम्ही पण केव्हाही नको असेल त्यावेळी चेन मध्ये पण तुम्ही वेअर करू शकता. ट्विन बॅक साइड ट्विन मन तुम्ही वेअर करू शकता. याच्यामध्ये हा एक अजून प्रकार आहे, मोठं कॉरल लावलेलं आहे, रिअल कॉरल सारखं त्याला हे केलेलं आहे. लुक टोटली वेगळा होऊन जाणार, वेगळा होऊन जातो. थोडासा हा नाजूक आहे, पिंक कॉरल आहे जे हे डार्क आहे ते पिंक कॉरल आहे. की पिंक मध्ये तुम्हाला कोणाला शेड प्रमाणे तुम्ही चेंज करू शकता. हे सध्या वेगळं आहे जे मॅरेजला जे घालतात ते नाकावरून केसावर नथिणी जाईल त्याला म्हणतात, जे नाकात घालतात आणि केसाला लावतात. म्हणजे जे नवरी मुली म्हणतो ना ते नवरी मुली सगळ्या त्यांच्यासाठी खास हे आहे. बिंदी, ही बिंदी फार महत्वाची, सगळ्यांनाच आवडते आणि खूप छान दिसते. रिद्धी सिल्वर मध्ये वेगवेगळी खरं तर अमेरिकन डायमंडची तर व्हरायटी बघायला मिळतेच आहे, मात्र अँटिक ज्वेलरीची देखील क्रेज आहे. आणि वेगवेगळ्या साड्यांवरती ह्या सगळ्या ज्वेलरीज खूप सूट होतात, तर अँटिक ज्वेलरीची व्हरायटी आपण खास नववधू साठी बघणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा पाहत राहा आमचा खास कार्यक्रम तयारी लग्नाची.
तयारी लग्नाची आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अर्थातच सध्या फॅशन आहे ती अँटिक ज्वेलरीची. आणि आता आपण बघणार आहोत अँटिक ज्वेलरी वेगवेगळी व्हरायटी काय आहे किरण तुमच्या दुकानामध्ये अँटिक ज्वेलरीमध्ये. कारण की खास करून अँटिक ज्वेलरी जी असते ती संगीत मेहंदी ह्याच्यासाठी वापरली जाते. आणि अर्थातच ह्या ज्वेलरीची एक वेगळी क्रेज आहे, एक वेगळा लुक असतो. तर मला काय दाखवाल काय काय व्हरायटी आहे? जे क्रिस्टल कम रुबी पेंडंट तिन्ही जरा प्रकार तुम्हाला घातल्यानंतर त्याचा लुक टोटली वेगळा दिसेल तुम्हाला. सर असं जर घेतलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे कुंदन टाइप मणी, ग्रीन एम्ब्रॉयडर मणी, कलर कॉम्बिनेशन दिलेले आहे टोटली त्याप्रमाणे पेंडंट. आणि अर्थात झुमके आहेत, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी ज्याप्रमाणे हवे तसा तुम्हाला मिळू शकतं. ह्या अँटिक ज्वेलरीमध्ये तुम्ही थोडासा अमेरिकन डायमंडचा टच पण दिलेला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे त्या साड्याचे मोस्टली कलर्स आहेत ते मोस्टली त्याला व्हाईट कॉम्बिनेशन की सगळ्यांना तुम्हाला मॅच होतो तो. रुबी, ग्रीन, एम्ब्रॉइड कुठले मोस्टली हे कॉमन कलर असल्यामुळे प्रॉब्लेम येतो. प्रॉपर अँटिक मध्ये म्हणजे संगीत सेरेमनीला असेल किंवा मेहंदीसाठी असेल तर ती अँटिक ज्वेलरी काय काय आहे ते पण दाखवतो तुम्हाला. सध्या अँटिक ज्वेलरीमध्ये काय प्रकार वेगळा आहे जे पाच प्रतिशत मोठे पेंडंट असतात जे बऱ्याच ठिकाणी तुम्ही असं बघितलं असेल. बरोबर. परत त्याला मोती प्लस रेड कॉम्बिनेशन मणी असा प्रकार तुम्ही मॅचिंग करून घालू शकतात, त्याला प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहे वेगवेगळे प्रकार आहे त्यांचे. काही अँटिक्स आहे जे गोफ विणलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला पेंडंट्स मोती आणि टच केलेले आहे, त्याच्यावर त्याची बिंदी पण आहे. तुम्ही त्याला बिंदी पण तुम्ही पूर्ण याच्यात घालू शकता. क्वचित गोफ मध्ये फार ज्वेलरी मिळते, फार रेअर असतात. हे जरा प्रकार वेगळा आहे. आणि ह्याला पण थोडासा पर्लचा टच दिल्यामुळे वेगळा लुक आलेला. बरोबर आहे. पिकॉक मध्ये आलेले जे रेग्युलर आपण म्हणतात ना, पिकॉक प्लस रुबी एम्ब्रॉइड सगळं मिक्स कॉम्बिनेशन तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. आणि अर्थातच पिकॉक असल्यामुळे थोडासा वेगळा तुम्हाला इथे टच बघायला मिळतो. आणि इथे पण त्यांनी वेगळे असे डायमंड आणि कॉम्बिनेशन केलेलं आहे. रुबी एम्ब्रॉइड सगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन मिक्स कॉम्बिनेशन दिले आहे की त्याच्यात पण तुम्हाला सगळ्या प्रत्येक ह्याच्यावरती आपण बघतो अँटिक वरती ते हेवी झुमके हेवी झुमके त्याच्यामध्ये बिंदी पण त्याला दिलेली अशी की ते सेम टेटू मॅचिंग तुम्ही घालू शकता इयरिंग्स बरोबर. किरण तुमच्याकडे वेगवेगळी व्हरायटी खरं तर नववधूसाठी आहेच आणि अँटिक मध्ये देखील व्हरायटी बघायला मिळाली. आणि त्याचबरोबर एक्सक्लुझिव्ह अशी अमेरिकन डायमंड मधली व्हरायटी आहे. आणि वेगवेगळ्या फंक्शनसाठी खास करून नववधूसाठी इथे वेगवेगळी व्हरायटी आहे. सो नक्कीच तुम्ही येऊ शकता दादरच्या रिद्धी सिल्वर ह्या शॉपमध्ये. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.